नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, के बी रोहमारे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सरचे स्वागत करीत आहे. गेले 3 यूट्यूब लेक्चर व्हिडिओ लेक्चर आपण मराठी पाठ्यपुस्तकातील अर्थात युवक भारतीतील गद्य क्रमांक 1 पाठ पहिला आपण वेगवस्ता हा आपण अभ्यासत आहोत. याचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. आपण पान क्रमांक 4 वरती या ठिकाणी मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये थांबलेलो होतो. आता तिथून पुढे या ठिकाणी आपण अभ्यासू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 4. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप मोलाचा संदेश या माध्यमातून लेखक आपणाला देऊ इच्छितात. बघा काय आहे आता अडचणीचं असं आहे की बघा आपल्या रस्त्यावरती परिसरामध्ये 2 चाकी आणि 4 चाकीचे काही वाहन आहेत, यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यांचा वेग जर मर्यादित ठेवला गेला तर ती साधने आपल्याला खूप उपयोगी आहे, आपल्या खूप फायद्याची आहे, आपल्याला खूप फायद्याची पडतात, उपयोगी ते पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी आपण त्यांचा या ठिकाणी उपयोग करत असतो, 2 चाकी किंवा 4 चाकी साधनांचा. पण अनेकदा असं घडतं, हे लेखकाच्या निदर्शनास आलंय की बघा या साधनांचा वापर करून मनुष्य म्हणजे आपण या ठिकाणी वेळ वाचवतो, पण जो काही वेळ वाचलेला आहे तो वेळ या ठिकाणी आपण इतर सत्कारणासाठी त्याचा वापर न करता पुन्हा आपण वाहन चालवण्यामध्ये तो वाचलेला वेळ आपण वाया घालतो, तो वाचलेला वेळ आपण वाहन चालवण्यामध्ये त्या ठिकाणी वाया घालतो असं लेखकाचं मत आहे. आणि लेखक म्हणतो की पुन्हा माणसं या ठिकाणी ते वाहन वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यातच या ठिकाणी खर्च करतात. मग लेखकाला हीच गोष्ट या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून द्यावायची की आपण साधनांच्या आहारी या ठिकाणी गेलेलो लेखकाच्या निदर्शनास आलाय. आणि लेखक म्हणतोय की काय की आरंभी माणसे काय होतात त्या वाहनांवर स्वार होतात आणि मग ती वाहनच माणसांवरती काय होतात स्वार होतात. म्हणजे सुरुवातीला माणसाचं नियंत्रण या ठिकाणी वाहनावर असतं आणि नंतर परिस्थिती अशी येते की ते वाहनच माणसावरती काय होतं स्वार होतं, अशी अवस्था माणसाची या ठिकाणी होते. आणि बघा पुढे पुढील परिच्छेदामध्ये कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल, आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थतेने जगता अनुभवता यावे त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनाचा वापर करायला हवा, प्रत्यक्षात घडते ते वेगळे. बघा लेखक काय म्हणतात की कामापुरत आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग त्या वाहनाचं या ठिकाणी असणं गरजेचं. मग आपल्याला जेवढं काम आहे त्या कामापुरतं त्या ठिकाणी आपण ते वाहन वापरावं आणि गरजेपुरताच वेग त्या वाहनाचा वापर करत असताना आपण ठेवावा असं लेखक म्हणतो. आणि तेव्हाच ते तंत्र काय आपल्याकडे असेल ते अनुसरलं आपण तर आपलं जीवन या ठिकाणी अर्थपूर्ण हे होईल असं लेखकाला आशा आहे. आणि बघा आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावा. म्हणजे बघा आपण बघतो की परिसरामध्ये अतिवेगाच्या वापरामुळे अनेक अपघात घडतात आणि निष्पाप जीव मनुष्य प्राणी किंवा मनुष्यहानी होते. अल्पावधीतच या ठिकाणी अनेक मनुष्य मृत्युमुखी पडतात, मग त्यांचं आयुष्य या ठिकाणी तिथंच थांबलं जातं. बघा हे ईश्वराने किंवा या निसर्गाने आपल्याला एक काही मनुष्य जन्म दिलेला आहे, तो या ठिकाणी तो अत्यंत या ठिकाणी महत्वाचा आहे. मग अशा अपघातामध्ये जर अवेळी मृत्यू झाला तर आपल्याला दिलेलं हे मौल्यवान जीवन या ठिकाणी अल्पावधीतच संपत, पण आपल्याला आपल्या वाटेला आलेला जो काही प्रत्यक्ष नाही आपल्या जीवनातला त्याचा आनंद घेण्यासाठी
आपण या बारीक सारीक गोष्टींकडे या ठिकाणी आपण लक्ष देणं गरजेचं आहे हेही लेखक आपणाला या माध्यमातून सांगतात. आणि ते म्हणतात की काय, की आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावं हा आपला अधिकार आहे, हा निसर्ग नियमही सुद्धा आहे. आणि तो अधिक आपल्या वाट्याला यावा हे कृतार्थतेने हे जीवन आपल्याला जगता यावं अनुभवता यावे त्यासाठी उसंत लाभावी म्हणून आणि आपल्याला सुसह्य जीवन जगता यावं यासाठी या साधनांचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करतो. आणि हा वापर वाहनांचा आपण अशा पद्धतीनं करायला हवा की जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होईल, तोटा आपल्याला होणार नाही, आपल्या जीवाशी खेळ त्याचा होणार नाही याची दक्षता या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. आणि लेखक म्हणतात पण प्रत्यक्षात तसं काही घडत नाही, पण वेगळंच या ठिकाणी घडतं. ते काय घडतं तर बघा, इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी, प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे लोक अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? बघा, हा दुचाकी वाहनांचा वापर करत असताना किंवा काही व्यक्ती आपल्या प्रतिष्ठेसाठी, समाजातील आपली प्रतिष्ठा या ठिकाणी राहावी म्हणून काही लोकांची मानसिकता अशी तयार झालेली आहे, लेखक म्हणतात की इतरांशी स्पर्धा करण्यासाठी ते काय करतात की आपलं ऐश्वर दाखवण्यासाठी, आपण खूप गडगंज श्रीमंत आहोत, आपली श्रीमंती दुसऱ्याला दाखवण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी, घडवण्यासाठी ते गरज नसतानाही काय करतात, कर्ज काढून वाहने खरेदी करतात. मग अशी माणसं या ठिकाणी समाजामध्ये आपल्या आहेत, लेखकाला आढळून आलेली आहेत. बघा, गरज नाहीये, कर्ज काढतात आणि अशी वाहनं या ठिकाणी घेतात, कारण आपली समाजात आपण खूप श्रीमंत आहोत असा देखावा किंवा आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी हे व्यक्ती असं वर्तन या ठिकाणी, अशा मानसिकतेचं वर्तन त्यांचं हे दिसून येतं. पण गरज नसताना या गोष्टीकडे, या गोष्टी आपण अवलंबू नयेत असंही लेखकाला वाटतं. आणि बघा पुढे काय म्हणतात, कोणतेही महत्वाचे काम नसताना, काही महत्वाचं काम नाही, मग महागडी मोटर सायकल असते अत्याधुनिक, मग पत्नीला मागं बसवायचं आणि काय की आधुनिक त्या मोटरसायकलीवर सहज फेरफटका मारायला, या ठिकाणी फेरफटका मारायचा. मग अनेक जण काय करतात, मग अनेकांना ते फेरफटका मारल्यानंतर तशा प्रकारे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन थोडं केलं का त्यांच्या मनाचं समाधान होतं, असे व्यक्ती या ठिकाणी समाजामध्ये आहेत. मग काय होतं, पण आहेच वाहन तर, बघा आपल्याकडे वाहन आहेच, मग काय 4-6 मैलाचं अंतर निसर्गरम्य स्थान किंवा मंदिरे पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? बघा, 4-6 मैलाचं अंतर कटून निसर्गरम्य परिसर, काही धार्मिक स्थळं आहेत, मंदिरे आहेत, निसर्गरम्य स्थान आहेत, हे का बघत नाही असा प्रश्न लेखकाच्या मनामध्ये पडतो किंवा लेखकाला हा प्रश्न पडतोय. आणि बघा, मग ही व्यक्ती काय करतात, एखादा लक्ष्मी रोड, त्याचबरोबर महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज आश्रम रस्ता किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो? बघा, हे व्यक्ती या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी काय, की लक्ष्मी रोड आहे, महात्मा गांधी मार्ग आहे, जंगली महाराज रस्ता आहे, या रस्त्यांचाच निवड का करतात हाही प्रश्न या ठिकाणी लेखकाला पडतो, किंवा हेच रस्ते ते पसंत का करतात फेरफटका मारण्यासाठी. बघा, हे सर्व रस्ते जे काही आहे, लक्ष्मी रोड आहे, महात्मा गांधी रस्ता किंवा मार्ग आहे, जंगली महाराज रस्ता आहे, हे सर्व पुण्यातील या ठिकाणी काय आहेत,
रस्ते आहेत, रस्त्यांना ते नावं दिलेली आहेत. या परिसरामध्ये जे व्यक्ती कारण नसताना या ठिकाणी आपल्या वाहनांवरून फेरफटका मारत असतात हे लेखकाच्या निदर्शनास आलेलं होतं. आणि लेखक काय म्हणतात की काय बघा, मग हेच व्यक्ती देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडे, विठ्ठलवाडीकडचे रस्ते या व्यक्तींना का दिसत नाही. बघा, देहू आळंदी, देहू जगद्गुरु संत तुकारामांचं या ठिकाणी गाव, भव्य मंदिर त्यांचं आहे. धार्मिकतेच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं संत तुकाराम या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत. मग अशा धार्मिक ठिकाणी तुम्ही का जात नाही. त्यानंतर दुसरं गाव आहे आळंदी, संत ज्ञानेश्वरांची या ठिकाणी संजीवन समाधी आळंदीला आहे. मग अशा ठिकाणी तुम्ही का जात नाही किंवा हे व्यक्ती का जात नाही याची खंतही लेखकाला वाटते. त्यानंतर सिंहगड आहे, सिंहगड इतिहासातील या ठिकाणी प्रसिद्ध गड आहे शिवरायांचा. मग अशा निसर्गरम्य परिसरामध्ये बनेश्वर आहेत, विठ्ठलवाडी रस्ता आहे, याकडचे रस्ते आपल्याला निसर्गाची जाणीव, निसर्ग रम्य परिसर मनाला या ठिकाणी आनंद देणारा, सुखद देणारा. धार्मिक क्षेत्र आहेत, देहू आहे, आळंदी आहे, त्याचबरोबर बनेश्वर आहेत आणि सिंहगड आहेत. याकडे आपली दृष्टी का जात नाही याची खंत, किंवा या मार्गाकडे आपण का जात नाही याची खंत लेखकाला वाटते. हे रस्ते का दिसत नाही या व्यक्तींना, फक्त आपल्या श्रीमंतीची प्रतिष्ठा मिरवण्यासाठी फक्त 4-6 महिला अंतर या ठिकाणी गाडी होऊन या ठिकाणी आपल्या पत्नीसोबत इतरांना दाखवण्यासाठी की आपण खूप काही आहोत श्रीमंत किंवा वगैरे, आपली प्रतिष्ठा दाखवण्यासाठी हे व्यक्ती, अशी मानसिकता लोकांची का आहे? ती मानसिकता बदलत का नाही? धार्मिक क्षेत्राकडे, निसर्गरम्य क्षेत्राकडे ही मानसिकता का वळत नाहीये याची खंत लेखकाला वाटते आहे.